नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे शॉर्ट ब्रेकसाठी अगदी 5 मिनिटात तयार होणाऱ्या रेसिपीज। वर्किंग असो किंवा होममेकर असो, प्रत्येकाचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो। असं नाही आहे की तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही पूर्ण वेळ किचनमध्येच असायला पाहिजे। मग रेसिपीज कशा पाहिजेत? क्विक, हेल्दी आणि तरीही टेस्टी। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। एका कढईमध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं, वाटीभर प्लेनवाले मखाना घालायचे आणि हे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे। मखाने 2-3 मिनिटं छान भाजले गेले की ते बाजूला काढून ठेवायचे। ही रेसिपी त्यांच्यासाठी ज्यांना कधीतरी जेवण झाल्यावर गोड खावंसं वाटतं किंवा चॉकलेटचं क्रेविंग होतं। भाजून झाले की परत 1 चमचा तूप घालायचं। 1 वाटी मखाण्यासाठी 1/2 वाटी गूळ घ्यायचा। याला सारखं ढवळत राहायचं म्हणजे तो जळणार नाही। 1 मिनिटात गूळ विरघळून कॅरमलाइज व्हायला लागतो आणि असा फसफसतोय, बघितलं तुम्ही? असा फसफसला की मग आपल्याला त्याच्यामध्ये हे मखाणे घालायचे आणि छान सगळीकडे त्या मखाणांना कोट होईल इतपत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये क्रंच येण्यासाठी आपल्याला भरपूर सारे तीळ घालायचेत। आणि गॅस बंद करायचा आहे। झाले मस्त आपले 5 मिनिटात गोड, हेल्दी, टेस्टी गुड मखाना तयार आहे। एका कढईमध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं, वाटीभर प्लेनवाले मखाना घालायचे आणि हे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे। मखाने 2-3 मिनिटं छान भाजले गेले की ते बाजूला काढून ठेवायचे। आता आपण घालूया 2 चमचे तूप। तूप गरम झालं की 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1/2 छोटा चमचा हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे आणि डाळ, 5-6 काजू। काजू, शेंगदाणे आणि डाळ छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे। हे परतून झालं की याच्यामध्ये आपण 2 लाल मिरच्या घालूया, या जास्त तिखट नाही आहेत। 1 छोटा चमचा हळद घालूया आणि अगदी थोडंसं तिखट घालूया। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये आपण भाजून ठेवलेले मखाणा घालूया आणि हे छान परतून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ घालूया आणि तिखट पदार्थामध्ये चिमूटभर साखर घालायची, म्हणजे तिखटाची चव एनहान्स होते। आता हे सगळं व्यवस्थित छान असं ढवळून घ्यायचं। चला, आपला मस्त हेल्दी आणि टेस्टी मखाण्याचा चिवडा तयार आहे। एका मायक्रोवेव्ह सेफ बोलमध्ये 1 वाटी कच्चे शेंगदाणे घालायचे, 1/2 वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घालायचे, हे बुडेल एवढं पाणी घालायचं साधारण 1/2 वाटी आणि चवीनुसार मीठ घालायचं। हे मिक्स करून घ्यायचं आणि याला मायक्रोमध्ये साधारण 3 ते 4 मिनिटं उकडून घ्यायचं। आता हे मायक्रोमध्ये छान बॉईल झालेत। 3 मिनिटात शेंगदाणे आणि कॉर्न दोन्ही छान बॉईल होतं आणि याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आणि पौष्टिक आहे। मुलांना आवडत असेल तर असंच फक्त मीठ घातलेलं तुम्ही देऊ शकता डब्यामध्ये, किंवा याच्यामध्ये थोडंसं तिखट, थोडासा पिरीपिरी मसाला, थोडासा चाट मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पिळायचं। मस्त हेल्दी चाट तयार आहे। मुलांना आवडणारा अजून एक पदार्थ जो हॉटेलमध्ये सर्रास मिळतो, या 3 गोष्टी बघून तुम्हाला कळलंच असेल हा पदार्थ कुठला आहे। हा अतिशय हेल्दी आहे आणि आपण कधी डब्यात द्यायचा विचार करत नाही, त्याच्यामुळे हा डब्यात द्यायला खूप छान आहे, जरूर द्या। चीज, चेरी आणि पायनॅपल।
असं टूथपिकला लावूनही तुम्ही देऊ शकता. दोन मुलांची आई असल्यामुळे अशा खरोखरच 5 मिनिटात होणाऱ्या तरीही पौष्टिक आणि टेस्टी रेसिपीज मी मुलांसाठी बनवते, मुलंही आवडीने खातात. चला बरं मग पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान पौष्टिक रेसिपीज बघूयात पुढच्या भागामध्ये. थँक्यू.